नमस्कार वृक्ष मित्रांनो, भारतीय वृक्ष परंपरेतील आणखीन एक महत्त्वाच्या झाडाची आज माहिती घेऊया आणि तो आहे कदंब। याचं शास्त्रीय नाव आहे निओ लॅमार्किया। हे झाड ओळखायचं कसं? तर पावसाळ्यामध्ये रस्त्याच्या कडेला ज्या झाडांना चेंडूसारखी गोल फळे दिसतात ते झाड म्हणजे कदंबा। कदंबा हे झाड अत्यंत बहुगुणी आहे। याला बहुगुणी का म्हणायचं? तर ह्याला आध्यात्मिक महत्त्व आहे। पश्चिम बंगालमध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकामध्ये बऱ्याच ठिकाणी कदंबाची पूजा करून त्याचे उत्सव साजरे केले जातात। त्याचप्रमाणे याला पौराणिक झाड देखील अशासाठी म्हणतात कारण या झाडामध्ये श्रीकृष्णाचा वास आहे असं म्हणतात। श्रीकृष्णांनी जे काही त्याच्या लीला केल्या होत्या किंवा ज्या वनांमध्ये श्रीकृष्ण गाई गुरं चरायला घेऊन जायचं, मथुरा, वृंदावन आणि यमुनेकाठी, ही कदंब वनं आहेत। त्याचप्रमाणे हे एक खूप अत्यंत महत्त्वाचं वनौषधी झाडसुद्धा आहे। ह्याची पानं, साल, फळं, फुलं ह्याचं सगळ्यांचा काही ना काहीतरी औषधी गुणधर्म आहे, तो आपण पुढे बघणारच आहोत। त्याचप्रमाणे हे एक सावली देणारे आणि सुशोभीकरणासाठी वापरलं जाणारं, ज्याला आपण ऑर्नामेंटल ट्री म्हणतो, तसं एक झाड आहे। आता आपण या झाडाच्या थोड्याशा वर्षभराच्या प्रवासाबद्दल बघूया। पावसाळ्यामध्ये ढगांच्या गडगडांनी या झाडाची फुलं उमलायला लागतात। उन्हाळ्यामध्ये ह्याला हलकीशी पानगळ असते आणि हे तसं बघायला गेलं तर वर्षभर हे हिरवंगार। आता आपण या झाडाच्या सर्वात महत्त्वाचं आकर्षण म्हणजे या कळ्यांबद्दल बोलूया। सुरुवातीला अशा प्रकारे हिरव्या दिसणाऱ्या कळ्या हळूहळू ह्या पिवळ्या व्हायला लागतात। फुले नारंगी, आकाराने लहान व सुवासिक असतात। त्याची मांडणी चेंडूच्या आकारासारखी असते। फुलातून बाहेर पडणाऱ्या कुक्षिवृत्तांनी प्रभाव फुलांच्या गुच्छाभोवती फाकते आणि एक वळलं निर्माण होते। फळे अतिशय बारीक असतात, फुलांप्रमाणेच त्याचा घोष तयार होतो, मात्र गेंद काळ्या रंगाचा असतो। पिकलेले फळ पिवळे व लहान संत्र्यासारखे असते। कदंबाच्या पानांचा आणि फुलांचा सडा जमिनीसाठी उपयोगी असतो। हा पालापाचोळा जमिनीचा अधिक कस वाढवतो। ह्या सर्व गुणांमुळे कदंब रानावनात तसेच शहराच्या दुतर्फा बागांमध्ये लावण्यासाठी पसंती आहे। आणि अशाच विलक्षण रचनेमुळं याची फुले, पाने आणि फळे प्रत्येकाला मोहित करत। सध्या परिस्थिती बघितलं तर ह्या फुलांचा जो आकार आहे हा कोरोना विषाणूसारखा आहे, त्यामुळे बरेच जण याचा कोरोना विषाणूसारखा उल्लेखही करतात। पण याच्या हे फूल सगळ्यात जास्त मधमाशांना, फुलपाखरांना आणि वटवाघळांना आकर्षित करते। ह्याचा बीज प्रसारही जास्तीत जास्त वटवाघळांतर्फे होतो। आता थोडंसं या झाडाच्या औषधी महत्त्वाबद्दल माहिती घ्यायला सुरुवात करूया। कदंबाची साल ही सगळ्यात कडू तुरट असून शक्तिवर्धक व ज्वरनाशक आहे। त्याची साल पाण्यात टाकून पाणी उकळून काढा केला तर तो सर्दी आणि खोकला यावर खूप उपयोगी आहे। कदंबाला तसं खरं तर देवाचं झाड म्हणतात। हे झाड आयुर्वेदात औषधी गुणांसाठी खूप प्रसिद्ध आहे। कदंबाच्या स्वास्थ्यवर्धक गुणांचा बराच आजारांवरती उपचारांसाठी उपयोग केला जातो। आता कदंबाच्या पानाविषयी थोडंसं बघूया। कदंबाचं पान हे आकाराने मोठं असतं व ते पान तोडल्यानंतर ना त्यातून एक गोंद निघतो। हा गोंद जखमेवर खूप उपयोगी असतो। कदंब जरी कडू असला तरी तो वेदना विनाशक व शुक्रधातू वाढवणारा आहे। व्रण, ज्याला आपण अल्सर म्हणतो, जखमा झाल्यास पाण्यातील अर्क काढून त्या जखमेसाठी वापरला जातो। कदंबाची पाने गुरांच्या गोठ्यामध्ये ठेवल्याने गुरांच्या रोगांचा जो काही प्रसार असतो तो होत नाही। आता थोडंसं कदंबाच्या फूल आणि फळांबद्दल बोलूया। कदंबाच्या सुवासित फुलांपासून मिळणाऱ्या सुगंधित तेलाचं अत्तर बनवतात। हे तेल झाडांच्या मुळांवर हल्ला करणाऱ्या जंतांना मारण्यासाठीही उपयोगी असतं। कदंबाची फळे खाण्याजोगी असली तरी ती चवदार नसतात। कदंबाचं कच्चं फळ हे अमली असतं आणि त्याचं कच्चं फळ खाऊ नये। अपचन व ज्वर झाल्यास ही फळे उपयोगी पडतात। तसेच खोकला, जळजळ, योनिरोग, मूत्रसंबंधी रोग, रक्तपित्त म्हणजे कान आणि नाकातून रक्त येणे, अतिसार, डायबिटीज, मेद यासारख्या आजारांमध्ये कदंबाची फळे उपयोगी असतात। फळांचा रस किंचित आंबट असतो। हा रस पोटांच्या तक्रारीसाठी, शिवाय नुकत्याच आई झालेल्या स्त्रियांमधील दुधाचे प्रमाण तसेच गायींच्या दुधाचे प्रमाण वाढवण्यासाठी उपयोगी येतो। तर मित्रांनो, हे होते कदंबा झाडाची पूर्ण माहिती। तुम्हाला ही जर माहिती आवडली आणि हे माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओज जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आणखीन असेच व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर येईल। धन्यवाद।